Hello dear students, very good morning all of you. Welcome to Chatter Coaching Classes. आपण तुमचा इयत्ता 9वीचा बहुपदी हा तिसरा धडा शिकायला सुरुवात केली होती. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये या पाठामधील सराव संच 3.1चा पहिला भाग म्हणजेच प्रश्न 1 ते प्रश्न क्रमांक 4पर्यंत आपण प्रश्न सोडवून पूर्ण केले होते. ठीक आहे, आज आपण त्याच सराव संचाचा दुसरा भाग म्हणजेच प्रश्न 5 ते प्रश्न 9 सोडवणार आहोत. लक्ष द्या, प्रश्न 5वा वाचते. जेव्हा केव्हा आपण प्रॅक्टिस सेट सोडवत असू तेव्हा पाठ्यपुस्तक रेफर करा. पान नंबर 40वर 5वा प्रश्न आहे. खालील बहुपदीचे रेषीय, वर्ग व घन बहुपदी या प्रकारे वर्गीकरण करा. आता आपण बहुपदीच्या वर्गीकरणाचे 3 प्रकार पाहिले, जे की त्यामध्ये बहुपदीच्या असणाऱ्या कोटीवरून होतात. पहिला प्रकार होता रेषीय, दुसरा प्रकार होता वर्ग आणि तिसरा प्रकार होता घन बहुपदी. आता इथे आपल्याला वर्गीकरण तेव्हाच करणे शक्य आहे जेव्हा आपल्याला रेषीय, वर्ग आणि घन बहुपदी म्हणजे काय हे माहिती असेल. पहा, रेषीय बहुपदी म्हणजे काय? अशी बहुपदी जिची कोटी ही 1 असणार आहे. ठीक आहे, अशा बहुपदींना रेषीय बहुपदी असे म्हटले जाते. बहुपदी ज्यांची कोटी 2 असते त्यांना वर्ग बहुपदी असे म्हटले जाते व बहुपदी ज्यांची कोटी ही 3 असणार आहे त्यांना घन बहुपदी असे म्हटले जाते. अशा प्रकारे रेषीय, वर्ग आणि घन रिस्पेक्टिवली कोटी 1 असणाऱ्या बहुपदी, कोटी 2 असणाऱ्या बहुपदी आणि कोटी 3 असणाऱ्या बहुपदी असतात. ठीक आहे, आता आपण याचे वर्गीकरण करूया. मी उपप्रश्न फळावर लिहिते. पहा, 2x² अधिक 3x अधिक 1. आता इथे आपल्याला काय करायचे आहे तर याची कोटी आपल्याला पडताळून पाहायची आहे. जर कोटी आपण पडताळून पाहिली तर इथे कोटी 2 आहे. कोटी 2 असणारी बहुपदी कोणती? तर वर्ग बहुपदी, म्हणून ही वर्ग बहुपदी आहे. वर्ग बहुपदी का? तर आपल्याला कोटी पडताळायची आहे. इथे कोटी काय आहे? 2 आहे. कोटी कशाला म्हणतात? तर सर्वात मोठा जो घातांक असणार आहे दिलेल्या बहुपदीमधील असणारा सर्वात मोठा घातांक ही त्याची कोटी असणार आहे. कोटी पाहूया, इथे 1 आहे, इथे 1 आहे आणि इथे 2 आहे, म्हणजे सर्वात मोठा घातांक 2, कोटी 2 आहे. कोटी 2 असणाऱ्या बहुपदीला वर्ग बहुपदी असे म्हटले जाते, म्हणून ती वर्ग बहुपदी आहे. पुढचे उदाहरण पाहूया, 5p. आता पहा, 5p या बहुपदीची कोटी किती असणार आहे? 1 असणार आहे. काहीच नाही तेव्हा कोटी 1 असणार आहे. जर कोटी 1 असेल तर अशा बहुपदीला रेषीय बहुपदी असे म्हटले जाते. काय म्हटले जाते? तर रेषीय बहुपदी. ठीक आहे, आता यापुढील तिसरे उदाहरण आपण पाहूया. तिसरे उदाहरण आहे √2y + 1/2. आता इथे कोटी आपल्याला तपासायची आहे. कुठे? तर चलाची कोटी. इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे. मग बहुपदी ही रेषीय बहुपदी असणार आहे. कारण काय? तर ज्या बहुपदीची कोटी 1 असते त्या बहुपदीला रेषीय बहुपदी असे म्हटले जाते. त्यापुढील चौथा प्रश्न पहा, √3 + 5√2 + √7. ठीक आहे, आता ही बहुपदी कोणत्या प्रकारची आहे? इथे घातांक पहा, सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणून 3 ही त्याची कोटी आहे. 3 कोटी असणाऱ्या बहुपदीला घन बहुपदी असे म्हटले जाते, म्हणून ही घन बहुपदी आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही बहुपदीचे वर्गीकरण करणार आहात. मी तुम्हाला सर्व प्रश्न सोडवून देते आहे. पहा, त्यानंतर प्रश्न 5वा आहे. आपण इथे वर्गीकरण करणार आहोत
घातांक किती आहे? दोन आहे. जर दोन असेल तर काय असणार आहे? जर घातांक दोन आहे म्हणजेच जर कोटी या बहुपदीची दोन आहे तर ही बहुपदी ही वर्ग बहुपदी असणार आहे. बरोबर. आणि त्यापुढचे या प्रश्नामधील शेवटचे उदाहरण आहे, 3r³ घातांक 3 आहे म्हणून बहुपदी ही घन बहुपदी असणार आहे. वर्गीकरण करामध्ये बहुपदीचे रेषीय वर्ग आणि घन बहुपदी अशा तीन प्रकारात आपल्याला वर्गीकरण करायचे होते. पहिली वर्ग बहुपदी आहे कारण त्याची कोटी 2 आहे. दुसरी बहुपदी ही रेषीय बहुपदी आहे कारण त्याची कोटी 1 आहे. तिसरी बहुपदी देखील रेषीय बहुपदी आहे, कोटी 1 आहे. चौथी बहुपदी मात्र घन बहुपदी आहे. तुम्ही नोटीस केलं असेल तर इथे कोटी 1 आहे, घातांक 1 आहे, इथे 2 आहे आणि इथे 3 आहे. सर्वात मोठा घातांक ही कोटी असणार आहे. 3 हा सर्वात मोठा घातांक आहे. 3 ही कोटी आहे आणि जर कोटी 3 असणार आहे तर ती घन बहुपदी असणार आहे. पाचवे उदाहरण वर्ग बहुपदी आहे, घातांक किंवा कोटी 2 आहे आणि इथे कोटी 3 आहे म्हणून ही घन बहुपदी असणार आहे. हा आहे प्रश्न 5वा सराव संच 3.1 मधील. तुम्हाला हवं असल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. सराव संच 3.1 मधील प्रश्न 6वा आहे, खालील बहुपदी प्रमाण रूपात लिहा. आता प्रमाण रूप म्हणजे काय ते आपण पाहिले आहे. जेव्हा आपण बहुपदी ही घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहितो तेव्हा त्याला प्रमाणातील बहुपदी असे म्हणतात. घातांकाच्या जेव्हा उतरत्या रूपाने आपण बहुपदी लिहितो तेव्हा तिला बहुपदीचे प्रमाण रूप असे म्हटले जाते. आपल्याला इथे बहुपदी दिल्या आहेत, त्या बहुपदी आपल्याला घातांकाच्या उतरत्या रूपाने किंवा क्रमाने. आता घातांकाचा उतरता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे की मोठ्याकडून लहानाकडे हो, तुमचं इथेच फार कन्फ्युजन होत असतं. उतरते रूप म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. ठीक आहे, पहा प्रश्न पहिला आहे यातील. बहुपदी लिहिते, 3r³ + 3 + 5m. ही बहुपदी आपल्याला घातांकाच्या उतरत्या रूपाने लिहायची आहे म्हणजेच मोठ्याकडून लहानाकडे या रूपात लिहायची आहे व ते त्याचे प्रमाणरूप असणार आहे. पहा कशा पद्धतीने लिहू, 3r³ + 5m. इथे घातांक 0 आहे आणि इथे 1 आहे. पहा इथे व्हेरिएबल आहे, इथे चल आहे म्हणून घातांक 1 आहे. इथे काहीच चल नाही त्यामुळे घातांक 0 आहे, 3. अशा प्रकारे हा घातांकाचा उतरता क्रम आहे आणि हे प्रमाणरूपातील बहुपदी आहे किंवा बहुपदीचे प्रमाणरूप आहे. यातीलच दुसरा प्रश्न आहे, 7y² + 5y² + 1√2 + 2y² + 2y². आता ही बहुपदी आपल्याला घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायची आहे. सर्वात मोठा घातांक कोणता आहे तर 5y². त्यानंतर येणारा घातांक कोणता तर पहा ह्या 4y² + 2y²³ + 3y², त्यानंतर -y² त्यानंतर येईल +7y आणि त्यानंतर येईल
वजा 192. ठीक आहे, अशा प्रकारे हा घातांक आपण घातांकाच्या उतरत्या रूपाने लिहिला आहे. पहा, 5, 4, 3, 2 आणि इथे 0, 1 आणि 0. अशा प्रकारे जेव्हा आपण दिलेली बहुपदी ही घातांकाच्या उतरत्या रूपाने लिहितो तेव्हा ते बहुपदीचे प्रमाणरूप असणार आहे. या प्रश्न 6व्यामध्ये 2 उपप्रश्न होते, दोन्हीही उपप्रश्न सोडवून दिले आहेत. हवं असल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या अथवा तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नोटडाऊन करून घ्या, म्हणजे आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, प्रश्न 7वा आहे सराव संच 3.1 मधील खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. आपल्याला त्यांनी एकूण 4 बहुपदी दिल्या आहेत, त्या सहगुणक रूपात आपल्याला लिहायच्या आहेत. कशा लिहायच्या पाहूया. प्रश्न क्रमांक त्यातील प्रश्न 1 पाहूया. आधी बहुपदीचे सहगुणक रूप म्हणजे काय ते पाहूया. काही वेळातील प्रमाण बहुपदीमध्ये मधले चल हे अनुक्रमे लिहितात तेव्हा त्याला सहगुणक रूप असे म्हटले जाते. याचे सहगुणक रूप काय असणार आहे पहा. इथे काही नाही आहे म्हणजे ए सहगुणक 1 असणार आहे, त्यानंतर 0, 0 आणि इथे असणारा सहगुणक आहे -2. दुसरा प्रश्न आहे यामधील 5y. पहा, इथे सहगुणक असणार आहे 5 आणि नसलेल्या चलाबदचाही सहगुणक आपण लिहितो तो असणार आहे 0. 5 आणि 0 हे त्याचे सहगुणक आहेत. तिसरा प्रश्न यातील आपण पाहूया. 2m^4 + 3m^2 + 7 याचे सहगुणक असणार आहेत एमच्या आधीची संख्या 2, त्यानंतर 0, त्यानंतर -3, 0 + 7. ठीक आहे, पहा इथे आपण काय म्हणतो तुमच्या लक्षात येत असेल नसेल माहिती नाही. इथे एक्सचा 3रा घातांक आपण म्हणतोय आणि इथे एक्सच्या 3रा घातांकासाठी पान नंबर 38वर आपण सामान्य रूप पाहिले आहे. जेव्हा कोटी ही 3 असणार आहे, घन बहुपदी असणार आहे, तेव्हा तिचे सामान्य रूप काय असणार आहे तर ax² + bx + cx + d. म्हणजे यात तिथे एकूण 4 पदे असणार आहेत, त्यापैकी 2 पदे आपल्याला माहीत आहेत, मधली 2 पदे आपण अज्युम करून 0, 0 अशी लिहिली. प्रत्येक ठिकाणी आपण तसेच करतो आहोत, इथे आपण त्याचे सामान्य रूप लक्षात घेतो आहोत, नाहीतर हे 0, 0 काय आहे तुम्हाला समजणार नाही. पान नंबर 38वरचा जो चार्ट आहे बहुपदीचे प्रकार जे की कोटीवरून आहेत, तिथे तुम्हाला प्रत्येक बहुपदीचे सामान्य रूप दिले आहे, त्या सामान्य रूपानुसार आपण हे सहगुणक लिहित आहे. तिसरा प्रश्न आपण सोडवला. प्रश्न 4था पहा. -2.3 याचे सामान्य रूप एवढेच येईल, -2.3. अशा प्रकारे या बहुपदी आपण सहगुणक रूपात लिहिल्या. कशा पद्धतीने लिहिल्या तर त्याच्या सामान्य रूपामध्ये आपण त्यांचे सहगुणक लिहिले आहेत. पहिल्या बहुपदीचे सहगुणक आहेत 1, 0, 0 आणि -2. दुसऱ्या बहुपदीचे सहगुणक आहेत 5 आणि 0. तिसऱ्या बहुपदीचे सहगुणक आहेत 2, 0, -3, 0 आणि 7. आणि इथे चौथ्या बहुपदीचे सहगुणक आहेत -2.3. हा आहे प्रश्न क्रमांक 7, खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पटकन वहीमध्ये नोटडाऊन करून घ्या. आपण 8व्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे
खालील सहगुण रूपातील बहुपदी एक्स चलवापरून घातांक रूपात लिहा. इथे आपल्याला सहगण गुणक रूपात बहुपदी दिल्या आहेत, तिथे एक्स हे चल वापरून ते आपण घातांक रूपात लिहिणार आहोत. हा सर्व भाग आपण आधीच्या थेरॉटिकल व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहिला आहे. आपण डिरेक्टली प्रश्न सोडवूया. 1, 2 आणि 3 हे सहगुणक रूप आपल्याला दिले आहे. एक्स हे चल वापरायचे आहे. एक नुसता एक्स लिहिला तरी चालेल. त्यानंतर अधिक आपल्याला 2 सहगुणक वापरायचे आहे. 2x अधिक 3x, ठीक आहे. त्यानंतर असणारे सहगुणक आहेत 5, 0, 0, 0 आणि -1. याचे सहगुणक आपण काय घेऊ पहा. 5x चा 4th घातांक - 1. ओके, असे आपण काय लिहितो आहे, तर आपण शिकलो आहे की बहुपदीच्या सामान्य रूपामध्ये जेव्हा जर एकूण 4 पदे असणार आहेत, कोटी 3 असणार आहे, जेव्हा घन बहुपदी असेल तेव्हा त्याचे सामान्य रूप असणार आहे ax² + bx² + c x + d. इथली मधली पदे तिथे नाहीच आहेत, मग ती पदे आपण 0 0 लिहिणार का? नाही, असणारी पदे फक्त आपण लिहिणार 5x - 5x⁴ - 1. यातील तिसरे उदाहरण आपण पाहूया. -2, 2, -2 आणि 2. इथे काय लिहिणार पहा. 2x³ - 2x² इथे -2x आहे. -2x + 2 हे त्याचे घातांक रूप असणार आहे. पहा कशा पद्धतीने लिहितो आहे आपण. तर इथे -2 आहे, -2x³ इथे -2x² हे -2x + 2 अशा प्रकारे एक्स हे चल वापरून आपण घातांक रूपात दिलेले सहगुणक रूपातील बहुपदी लिहिले आहेत. हा आहे सराव संच 3.1 मधील प्रश्न क्रमांक 8. ईच अँड एव्हरी क्वेश्चन, एकूणएक प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिला आहे. प्रश्न क्रमांक 9 आपण सोडवणार आहोत. त्याआधी हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या अथवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा प्रश्न क्रमांक 8 पर्यंत आपण प्रश्न सोडवले. प्रश्न 9 मात्र आपल्याला खाली काही बहुपदी दिल्या आहेत, त्या बहुपदी दिलेल्या चौकटीत योग्य ठिकाणी लिहा. इथे आपल्याला वर्ग बहुपदी, घन बहुपदी, रेषीय बहुपदी, त्यानंतर द्विपदी, त्रिपदी आणि एकपदी लिहायच्या आहेत. मी डिरेक्टली लिहिते, तुम्ही मात्र तुमच्या पुस्तकात व्यवस्थित पेन्सिलच्या सह्याने लिहून घेतले तरी चालणार आहे. मी पहा वर्ग बहुपदी, त्यानंतर त्यांनी विचारले आहे घन बहुपदी, मधल्या ज्या अंडाकृती जो शेप दिसतोय तुम्हाला, ओवल शेप, त्या शेपमध्ये ज्या बहुपदी त्यांनी आपल्याला दिल्या आहेत त्या बहुपदी, काही वर्ग बहुपदी आहेत, घन बहुपदी आहेत, एकपदी, द्विपदी, त्रिपदी, रेषीय बहुपदी आहेत, त्या आपल्याला कन्वर्ट करून लिहायच्या आहेत. वर्ग बहुपदी कोणती आहे पहा. 2x² + 5x + 10, ठीक आहे. घन बहुपदी कोणते पहा. अशी बहुपदी जिची कोटी 3 असणार आहे ती बहुपदी आहे x² - 9 - x² - x² - 5. ही देखील घन बहुपदी आहे. रेषीय बहुपदी कोणती, तर अशी बहुपदी की जिची कोटी ही 1 असणार आहे, ही आहे रेषीय बहुपदी. यानंतरचा भाग आपण पाहूया.
आणि इकडच्या बाजूला आपल्याला द्विपदी त्रिपदी आणि एकपदी लिहायच्या आहेत, त्या आपण घेऊया. द्विपदी म्हणजे काय? तर अशी बहुपदी ज्यामध्ये दोन पदे असणार आहेत. त्रिपदी म्हणजे काय? तर बहुपदी ज्यामध्ये तीन पदे असणार आहेत. आणि एकपदी ही अशा प्रकारची बहुपदी आहे ज्यामध्ये फक्त एकच पद असणार आहे. इथे एकपदी आहे, पहा, ठीक आहे. त्यानंतर यामध्ये द्विपदी आहे ज्यामध्ये दोन पदे आहेत, त्याला द्विपदी असे म्हटले जाते. एक्स अधिक सात, एक्सचा घन अधिक नऊ, सॉरी, ह्या द्विपदी आहे. एक्स अधिक एक्सचा घन अधिक नऊ आणि एक्स अधिक सात. आणि त्रिपदी म्हणजे त्यामध्ये तीन पदे आहेत, दोन एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स अधिक दहा. अशा प्रकारे वर्ग बहुपदी, घन बहुपदी, रेषीय बहुपदी आणि द्विपदी, त्रिपदी आणि एकपदी याचे वर्गीकरण आपण केले आहे. तुम्ही मात्र व्यवस्थित डायग्रॅमच्या सहाय्याने, डायग्रॅमॅटिकली किंवा पुस्तकामध्ये रिकाम्या चौकटी आहेत तिथेच या बहुपदी लिहून घेतल्या तरी चालेल. आज आपला सराव संच 3.1 इथे पूर्ण झाला आहे. 9 प्रश्नांमधील सर्व उपप्रश्न आपण सोडवले आहेत. हा सराव संच तुमच्या वहीमध्ये असणे अपेक्षित आहे. या पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बहुपदींवरील क्रिया हा भाग शिकणार आहोत. आज येथेच थांबूयात. स्टे सेफ, स्टे होम, व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.